नवाब मलिक यांचं मंत्रीपद रद्द करण्यासाठी आता सुप्रीम कोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. दिल्लीतले भाजपचे नेते अश्विनी उपाध्याय यांनी न्यायालयात या प्रकरणी धाव घेत याचिका दाखल केली आहे. 2 महिने तुरुंगात राहिलेले नवाब मलिक अजूनही मंत्री कसे असा प्रश्न या याचिकेतनं उपस्थित करण्यात आलाय. तापच्या सत्येंद्र जैन यांच्या विरोधात सुद्धा जनहित याचिका दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय. अधिक माहिती देत आहेत प्रशांत कदम. प्रशांत, ही याचिका नेमकी काय आहे? 23 फेब्रुवारीला नवाब मलिक यांना अटक झालेली आहे आणि त्याच्यानंतर इतक्या महिन्यामध्ये त्यांचं मंत्रीपद अजूनही शाबूत आहे आणि त्यामुळं दिल्ली भाजपचे नेते आणि वकील अश्विनी उपाध्याय यांनीही सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की कायद्यानुसार लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक आहेत आणि जे न्याय किंवा जे नियम IAS IPS अधिकाऱ्यांना लागू होतात की 2 दिवसांपेक्षा जास्त काळ जर ते न्यायालयीन कोठडीत असतील तर त्यांना निलंबित केलं जातं, तर तशाच पद्धतीचा न्याय जो आहे तो लोकप्रतिनिधींना का लागू होत नाही? जनतेच्या पैशावरती सर्व सोयी सुविधा जर यांना मिळतात तर नियम त्यांना लागू झाले पाहिजेत अशी त्यांची मागणी आहे. आणि आता सध्या देशातली 2 उदाहरणं त्यांनी आपल्या याचिकेमध्ये दिलेली आहेत. नवाब मलिकांचं उदाहरण आहे, सोबत दिल्लीतले सत्येंद्र जैन यांना 31 मे रोजी कोठडीत घेण्यात आलेलं आहे आणि कोर्टानं त्यांना सुद्धा जामीन नाकारलेला आहे. त्यांची सुद्धा आता 15-16 दिवस झालेले आहेत. तर या अनुषंगानं एक याचिका त्यांनी सुप्रीम कोर्टात केलेली आहे आणि त्यांना महाराष्ट्र सरकारनं तातडीनं बरखास्त करण्याचे आदेश द्यावेत असं या याचिकेमध्ये म्हटलेलं आहे. प्रशांत, धन्यवाद या माहितीबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.